पाथरीकरांचा मात्र जोरदार दावा आहे. साईंचा जन्म हा पाथरीमध्येच झाला आणि या संदर्भात जे गॅझेट तयार झालेलं होतं जिल्ह्याचं, परभणी जिल्ह्याचं, त्यामध्ये याबाबतचे काही पुरावे आढळलेले आहेत असं सांगण्यात येते. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी बातचीत केलेली आहे. या संदर्भात ज्यांना हे पुरावे सापडलेले आहेत, ज्येष्ठ परिवर्तनवादी चळवळीचे पायरी असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते बी एस कांबळे यांच्याकडे हा सगळा दस्तऐवज सापडलेला आहे. त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी. साईबाबांची जन्मभूमी पाथरी नाहीच म्हणून शिर्डीकर बात करतायत, पण आज एक असा दस्तावेज समोर आला आहे जो शासकीय कागद आहे आणि ज्याच्यावर साईबाबा या परिसरामध्ये राहायला होते आणि त्यांचं वास्तव्य पाथरी असावं अशा पद्धतीचा एक पुरावा सापडलेला आहे. आपल्यासोबत परिवर्तनवादी चळवळीचे बी एस कांबळे हे कार्यकर्ता आहेत, त्या वाचकसुद्धा आहेत, अनेक वर्ष त्यांनी वाचन केलं आहे आणि त्यांच्या वाचनासाठी हा 1967 शासकीय गॅझेट त्यांना सापडलं. त्याच्यातला हा मराठी अनुवाद आहे 1988 एकूणच पाथरीच्या साईबाबांच्या जन्मभूमीवरून वाद सुरू झाला आहे. आपल्याकडे एक दस्तावेज आहे, काय नेमका हा पुरावा आहे, काय असणार, काय काय सांगता, याच्यामध्ये बाबा पाथरीचे आहेत हे सिद्ध होते का? हो, कारण या परभणी जिल्ह्याच्या गॅझेटमध्ये तसा उल्लेख आहे की पाथरीचा जो इतिहास आहे तो गॅझेटमध्ये लिहिलेला, त्याच्यामध्ये साईबाबांचा जन्म पाथरीला असल्याचं लिहिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, साईबाबा इथून जेव्हा सेलूला गेले तेव्हा सेलूमध्ये ते बाबासाहेब हे जे संत होऊन गेले त्या संताकडे काही दिवस राहिले, त्या ठिकाणी त्याला वेडा समजून कोणते दगड मारला, त्यांच्या कपाळाला खोक झाली आणि मग तिथं त्या बाबासाहेब संतांनी त्यांच्या कपाळाला ती पट्टी बांधली, ती पट्टी त्यांच्या आयुष्यभर कपाळावर होती असा उल्लेख या गॅझेटमध्ये आहे. कुठल्या पेजेसवर? 569 पेजवर पहिल्यांदा आणि दुसरं 621-22 पेजवर त्याचा पूर्णतः उल्लेख आहे. अच्छा, हे पुरावे जे आहेत ते साईबाबांची पाथरी ही जन्मभूमी असावी अशा संदर्भात हा शासकीय एक महत्त्वाचा पुरावा आहे जे पाथरीकरांसाठी येत्या काळामध्ये पाथरीचे साईबाबा म्हणून आहेत हे सिद्ध करण्यासाठी पुरेसा ठरेल असा विश्वास जे आहे ते पाथरीकर व्यक्त करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, जी 24 तास, परभणी.